राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं ते दर्शन घेत आहेत. दरम्यान छगन भुजबळ महापौर असेपर्यंत माझगावच्या याच अंजीरवाडीमध्ये भुजबळ राहत होते. ते या गणेश मंडळाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. दरवर्षी ते या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. दरम्यान छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आता निर्दोष सुटका झाली आहे आणि आज ते या ठिकाणी येऊन बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं आहे. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून माझगाव या ठिकाणी गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं आहे. याच ठिकाणी ते महापौर असताना राहत होते आणि या गणपती मंडळाचे ते अध्यक्ष देखील राहिले होते. आणि या माझगाव मंडळाच्या बाप्पाचं त्यांनी यावेळी दर्शन घेतलं आहे. यावेळी समीर भुजबळ हे सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते. अंजीरवाडी गणेशोत्सव मंडळ जे आहे आणि इथला गणपती उत्सव मला असं वाटतं त्याला 75 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत. आणि हे मंदिर जे आपण बघतो संगमरवरी मंदिर हे जानेवारी 1990 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या गणपती मंदिराचं उद्घाटन झालं. खरं तर दरवर्षाचा सार्वजनिक गणपती जो आहे हा बाहेरच्या त्या मोठ्या रोडवर असतो आणि त्याच्यासाठी वेगळा मंडप असतो, परंतु करोनाचा निर्बंध असल्यामुळे मंदिराच्या सभामंडपामध्येच छोटे गणपती जे आहेत बसवण्यात आलेले आहेत. आणि ह्या गणपती उत्सव मंडळात मी लहानपणापासून काम करतो, म्हणजे 10-15 वर्षाचा असेल तेव्हापासून, आणि जवळजवळ गेली 40-42 वर्ष मी अध्यक्ष आहे.